ओके सो इथे प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय, फोर्सिंग द ग्रोथ रेट ऑफ 10% पर ॲनम इन द नेक्स्ट 2 इयर्स, म्हणजे ज्या सुरुवातीचे 2 वर्ष आहेत त्याच्यासाठी ग्रोथ रेट असणारा डिव्हिडंडचा 12%, म्हणजे तो येईल 0.12 फर्स्ट डिव्हिडंड साठी आणि सेकंड इयर डिव्हिडंड साठी. देन द ग्रोथ रेट इज फॉल टू द 10% फॉर द थर्ड इयर आणि फोर्थ इयर. थर्ड आणि फोर्थ इयर साठी ग्रोथ रेट किती राहील मग, 10%, म्हणजे तो किती झाला, 0.10. आफ्टर दॅट द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू एस्टॅब्लिश ऍट 8%. आणि चौथा इयर संपल्याच्या नंतर किंवा चौथा इयर स्टार्ट झाल्याच्या नंतर चौथ्या इयरच्या एंड पर्यंत तो जो ग्रोथ रेट आहे तो काय झाला की 8% वरती आला, स्टेबिलाईज होऊन. द लास्ट डिव्हिडंड पेड वॉज, म्हणजे D0 किती दिलेला आहे, लास्ट डिव्हिडंड हाफ सीन 1.5 दिलेला आहे ते, बरोबर आहे. देन पर शेअर अँड द इन्व्हेस्टर रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न इज 16%, म्हणजे केई तुम्हाला किती दिलेला आहे ते 16%, म्हणजे 0.16. ओके आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डी वन फर्स्ट वन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डी वन. सो डी वन फाइंड आउट करताना काय करायचं आहे बघा, डी वन इज ओके जी. सो आता डी वन आहे काढायचं आहे आपल्याला, डी झिरो दिलेला आहे, डी झिरो किती दिलेला आहे बघा तुम्ही, डिव्हिडंड किती, डी झिरो किती दिलेला आहे, 1.50. लास्ट इयर डिव्हिडंड डी झिरो, सो 1.50 प्लस ग्रोथ रेट किती येईल त्याला, 1 + 0.12 किती आहे 12%, म्हणजे त्याला 0.12. सो डी वन इज इक्वल टू 1.50 इंटू 1.12. किती आन्सर येतं डी वन चं मग, 1.68. डी वन आला मग तुमचा 1.50 इंटू काय म्हटले, 1.50 डी टू. ओके 1.6 डी टू काय करणार आपण, डी आता डी टू चा फॉर्म्युला काय येईल मग, डी वन हा डी टू इज इक्वल टू डी वन आणि मग त्यांच्या नंतर ब्रॅकेट ला 1.1 + GL जी. ओके 1 + G डी वन किती आलेला, 1 डी वन किती घेणार आपण, 1.68. ओके 1.68 वन प्लस, आता इथे ग्रोथ रेट किती येणार आपला, 12%, बिकॉज दोन इंच सेम आहे ना. ओके बरोबर आहे, 0.12 का आता पॉइंट ट्वेल्व घेतलं समजलं तुम्हाला, फर्स्ट 2 इयर्स ला त्यांनी म्हटलेल्या प्रॉब्लेम मध्ये ग्रोथ रेट ऑफ 12% पर ॲनम म्हणून पॉइंट ट्वेल्व घेतलं. इट इज इक्वल टू 1.68 इंटू 1.12 किती येतं आन्सर, 1.88. सो 1.68 इंटू 1.12 किती येतं बघा, 68 इंटू 1.12, सो 1.88 1.88. ओके देन येतं डी आकाश, आकाश गेला ठीक आहे, कोण सांगेल, नाजरीन जी सर. आता डी थ्री चा फॉर्म्युला सांग मला काय येईल, डी थ्री इज इक्वल टू डी टू ब्रॅकेट 1 + G. डी थ्री इज इक्वल टू डी टू 1 + G. आता डी टू किती घेणार आपण नाजरीन, 1.88 वन प्लस जी किती येईल आता, 1 + 0.10 बरोबर आहे, मतलब 10 प्लस आता इथे 12 नाही, 10 ओके हा मी 12 ऐकलं, ग्रोथ रेट ओके थर्ड आणि फोर्थ इयर ला किती सांगतो तुम्ही, 10%, म्हणून इथे 0.10 आलं लक्षात. सो
1.10 काल 0.10 घेतलं कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये झेड लिमिटेड फोर्सिंग द ग्रोथ ऑफ ग्रोथ रेट ऑफ 12% पर एनम द नेक्स्ट 2 इयर्स पुढच्या 2 वर्षासाठी काय सांगितलंय की ग्रोथ रेट किती असणार आहे म्हटलेत ते 12% पर एनम इन द नेक्स्ट 2 इयर्स द ग्रोथ रेट इज टू फॉल डाऊन 10% फॉर थर्ड अँड फोर्थ इयर म्हणजे पहिल्या 2 वर्षासाठी आपण 12% वापरला आणि थर्ड अँड फोर्थ इयर साठी काय म्हटलं त्यांनी फॉल डाऊन झालं किती 10% म्हणून तो 10 घेतला ओके सो आन्सर किती येतो म्हणून अजून येण्याचं अजून आंसर किती येत D3 सर 1 मिनिट हा ठीक आहे ठीक आहे बरोबर 1.07 ओके 0.68 2.07 सुद्धा घेऊ शकता D3 1 + G D3 आता 1 मिनिट अंकिता हां बोला सर हां आता D4 चा फॉर्म्युला काय आला D4 इज इक्वल टू D3 ब्रैकेट 1 + G हां ओके आता D3 किती लपलं 2.068 हां तर 2.07 घ्या किंवा 68 घेतलं तरी चालेल आणि ग्रोथ रेट किती येईल इथे 0.08 नाही चुकतंय प्रॉब्लेम नीट बघ काय म्हटलंय आणि फर्स्ट 2 इयरला ग्रोथ रेट होता 12% थर्ड आणि फोर्थ इयरला तो फॉल डाऊन झाला 10% म्हणजे थर्ड इयरचा आपला झाला मग फोर्थ इयरला पण 10% म्हटलंय त्यांनी थर्ड अँड फोर्थ 0.10 हा म्हणून 0.10 येईल तो 2.068 1 + 0.10 इथं पण काय 1.0.10 आलो कारण 3 आणि फोर्थ इयर साठी 10% त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे घेतलं देन 2.068 देन 1.10 सो 2.27 इज इक्वल टू 2.27 ओके झालं देन हे झालं D4 पर्यंत तर D5 देन आता D5 इथेच घेतो मी D5 इज इक्वल टू D4 इन ब्रॅकेट 1 + निकिता निकिता आवाज येतोय तेजस हा बोला हा तेजस D4 किती येईल आता इथे D4 ना 2.27 2.27 आणि जी किती येईल ग्रोथ रेट किती येईल 8% 0.08 ओके सो D4 किती आलेला आहे 2.27 1 + आता ग्रोथ रेट किती आहे फोर्थ इयर झाल्यानंतर काय म्हटलंय फोर्थ इयर नंतर तो स्टेबिलाईज झाला आणि कुठे आला 8% वरती म्हणून इथे येईल फिफ्थ इयरला काय 0.08 सो इट इज इक्वल टू 2.27 1 + सॉरी देन 1.08 सो 2. किती येत आन्सर याच मग D5 च तेजस 2.45 तुमचं आन्सर आलं हे झालं तुमचे D1 फाइंड आउट झाला D2 झाला
डी थ्री झाला डी फोर झाला आता इथे मी वन बाय वन लिहून घेतो मला लागणार आहे ते आता याच्यानंतर मला कोण सांगेल की आता हे डी डी आपला डी वन डी टू डी थ्री डी फोर डी फाय कॅल्क्युलेट झालेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणखी मार्केट व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर हा मार्केट व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर पण प्राइस पर शेअर ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर म्हणून आपण त्याला पी फोर घेणार आहोत बरोबर आहे मग पी फोर चा फॉर्म्युला काय आहे डी फाय अपॉन के ई मायनस जी ओके डी वन इज इक्वल टू 1.68 झाला तर मी हे रफ करतो फोर्थ इयर चौथ्या वर्षाच्या एंडिंग फोर्थ इयर ओके ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर ओके तर आता मग त्याच्यासाठी काय एकदम फॉर्म्युला वापरला तर फोर्थ इयर म्हटलंय म्हणून आपण काय म्हणणार आहे पी फोर आता आपल्याला दिलेला डाटा फोर इयरचाच आहे म्हणून पी फोर घेतला किंवा फोर्थ इयरच्या नंतरचा सो पी फोर इज इक्वल टू डी फाईव्ह डिवायडेड बाय के ई मायनस जी सो पी फोर इज इक्वल टू डी फाईव्ह किती आलेला आपला डी फाईव्ह किती आलाय 2.45 आणि के ई किती येईल मग के ई किती 0.16 काय आलं समजलं ना 16% 0.16 काय आलं डिस्काउंट डिझायर रिटर्न्स आहेत ते दिलेले तुम्हाला 2.45 आलेला 2.45 डिवायडेड बाय के ई किती आलेला आहे 16% म्हणजे 0.16 दिलेला आहे ना आपल्याला के ई 0.16 मायनस ग्रोथ रेट लास्टचा येईल जो आपण शेवटच्या वेळेला घेतला आता ग्रोथ रेट इथे कोणता येईल 8% 8% काय येईल तिथे बिकॉज ते दिलेले ना फोर्थ इयर आफ्टर द ग्रोथ रेट इज एक्सपेक्टेड टू स्टेबलाइज ऍट 8% डिव्हिडंडचा जो रेट आहे तो आपला इयरच्या स्टार्टिंगला डिक्लेअर केला जातो सो आता त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे बघा फर्स्ट इयरला म्हटलेलं तर फर्स्ट अँड सेकंड इयरच्या स्टार्टला ग्रोथ रेट 12% राहिला त्याच्यानंतर जो थर्ड इयर आणि फोर्थ इयर साठी फॉल डाऊन झाला 10% वरती पण आफ्टर दॅट फोर्थ इयरचा डिव्हिडंड पेड झाल्याच्या नंतर आफ्टर दॅट ग्रोथ रेट इज फॉलन डाऊन मग तो कुठपर्यंत आला तर 8% वरती आला मग इयर एंडला फोर्थ इयरच्या इयर एंडला तो 0.8% सॉरी 8% असणार आहे म्हणजे 0.08 असणार आहे तो 0.08 ओके सो इट इज इक्वल टू आता याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल आन्सर किती येत होते 0.16 मायनस 0.08 आन्सर येतो 0.08 ओके सो 2.45 डिवायडेड बाय 0.08 आन्सर येतो 30.625 30.625 बुक मध्ये थोडस तुमचं आन्सर येतं 30.75 ते कॅल्क्युलेशन मध्ये इथे जे आपण घेतलेले आहेत ना यांनी पुढचा अमाऊंट सुद्धा घेतलेला होता म्हणून तो पॉईंटचा फरक आलेला आहे ओके तर त्याच्यामुळे आपण ते घेणार नाही आपला आन्सर तर बरोबर आहे 30.625 ओके देन प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ पी फोर सो आता प्रेझेंट व्हॅल्यू मिळाली आता पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे आता थोडक्यात एक सांगतो बघा तुम्हाला ह्याचं मिनिंग काय होतं बघा सपोज माझ्याकडे एक 20 रुपीज आहेत ओके किंवा 20 रुपीजचा स्टॉक आहे 20 रुपीजचा स्टॉक होता त्यातला 1 रुपीचा स्टॉक मी फर्स्ट इयरला हाफसिनला पेड केला
त्याच्यानंतर सेकंड इयरला मी 2 रुपीज मी नाजनीनला पेड केले, थर्ड इयरला त्यातले 2 रुपीज मी तेजसला पेड केले, आणि फोर्थ इयरला मी त्यातले जे काय होते ते मी पेड कोणाला केले तर सपोज आकाशला पेड केले. फिफ्थ इयरचे सुद्धा मी अमाऊंट काढून ठेवलेली आहे. आता हे सगळे वाटून झाल्याच्या नंतर, डिवाइड करून झाल्याच्या नंतर इयर एंडिंगला मग माझ्याकडे किती शिल्लक राहणार आहेत. सो ह्या सगळ्याची ज्या वेळेला मी टोटल काढेन तेव्हा माझ्या लक्षात येईल की 4 वर्षामध्ये माझ्याकडे किती होते स्टॉक, माझ्याकडे किती होता, आणि त्याच्यातलं मग मी कशा पद्धतीने डिवाइड केला. सो मार्केट प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला काढताना तेच काढायची की त्या स्टॉकचे एक्झॅक्ट प्रेझेंट व्हॅल्यू किती होती. एखादा जर शेअर मी विकत घेतलेला आहे किंवा स्टॉक विकत घेतलेला आहे तर स्टॉकची ज्यावेळेस घेतलेली व्हॅल्यू होती त्याच्या आजपर्यंत व्हॅल्यू किती झाली असती, मग त्याच्यात मला सगळे डिव्हिडंड वगैरे सगळे त्याच्यातले ऍड करावे लागतील, तेव्हा मला त्याची आजची प्रेझेंट व्हॅल्यू काय होती ती मिळेल. म्हणून काय करावं लागतं आपल्याला ते प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ P4. आता प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला काढत असताना काल आपण पाहिलं होतं प्रेझेंट व्हॅल्यू. आता प्रेझेंट व्हॅल्यू जे आहेत प्रत्येक ह्याच्या म्हणजे फर्स्ट इयरला एखाद्या स्टॉकची व्हॅल्यू किती होती ती तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. दिसतं इथे इयर दिलेलं आहे म्हणजे 0 इयरला लास्ट इयरला त्याची प्राइस होती 1 रुपीज प्रेझेंट व्हॅल्यूची, त्याच्यानंतर सॉरी व्हॅल्यू होती 1 रुपीज, त्याच्यानंतर फर्स्ट इयरला व्हॅल्यू होती 0.86, सेकंड इयरला व्हॅल्यू होती 7. म्हणजे फर्स्ट इयरला जो डिव्हिडंड तुम्ही पेड केलेला आहे किती पेड केला आहे 1.68, तो कोणत्या रेटने केला असणार? हॅलो, फर्स्ट इयरचा 1.68 जो तुम्ही पेड केलेला होतात डिव्हिडंड तो काय रेटने केलेला आहे 0.86 त्यांनी दिलेला इथं व्हॅल्यूज. हा मग सेकंड इयरचा जो पेड केलेला आहे तो कोणत्या रेटने केलेला आहे 0.74. थर्ड इयरचा पेड केलेला आहे तो कोणत्या रेटने दिलेला आहे 0.64 आणि फोर्थ इयरचा केलेला आहे तो कोणत्या रेटने केलेला आहे 0.55. आता फिफ्थ इयरचा आपल्याला घ्यायचंच नाहीये कारण आपण फॉर्म्युला आपण स्टॉक कधीचा कॅल्क्युलेट करतोय ऍट द एंड ऑफ इयर फोर्थ, म्हणून हा फिफ्थ इयरचा जो आपण डिव्हिडंड काढलेला आहे तो येणार नाही. पण मग तो आपण फाइंड आउट का केला, कारण आपल्याला P4 काढण्यासाठी त्याची गरज लागणार होती, म्हणून D5 आपण काढलेला आहे. D5 आपण याच्यात घेणार नाही आहोत कॅल्क्युलेशन मध्ये. त्याच्यानंतर जो आपण आता रिमेनिंग स्टॉक काढलेला आहे आपल्याकडे तो आहे किती इयर एंडला 30.625. मग तो कोणत्या प्राइस, त्याला कोणती प्राइस लागू होईल, फोर्थ इयरचीच होईल कारण फोर्थ इयरच्या एंडला काढलेला आहे, फोर्थ इयर कम्प्लीट झाल्यावर नाही काढलेला आपण. आलं लक्षात? म्हणून तिथं सुद्धा 0.05. मग हे जे व्हॅल्यू काढलेलं आहे त्या सगळ्याला या रेटनी मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं ऍडिशन करायचं आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे मार्केट व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर. प्रेझेंट व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू फर्स्ट इयरची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1.68 इंटू किती येईल मग ते 0.86. त्याची व्हॅल्यू किती येते सांगा आन्सर. सो 1.4586. सेकंड इयर 1.88 इंटू 0.7. प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं कशावरचा चार्ट दिलेला होता आपण इयर आणि फॅक्टर्स, तर त्याच्यामधले व्हॅल्यूज आहेत आपण घेतो ते फर्स्ट इयरच्या आणि सेकंड इयरच्या. देन थर्ड इयर 2.07 इंटू किती येईल 2.07 इंटू 0.64 फोर्थ इयर फोर्थ इयरचे किती येईल 2.7 इंटू 0.55. हा बोल. थर्ड इयरचा बघा आपण काढला त्या
दोन व्हॅल्यू मतलब दोन येईल होतं ना आन्सर 2.06 आणि दुसरा तर 2.07 मग ती 07 च घ्यायचा ना. हा तो 2.068 होतं मग ज्या पुढे जो 8 होता ना तो 8 जर आपल्याला कमी करायचा असेल तर मागची व्हॅल्यू आपण वाढवून घेतो म्हणून तो 6 च्या ऐवजी 7 केला आणि 8 घालवला तिथला. चालेल मग तिला तिना त्या पुट करायला व्हॅल्यू 2.07 उच घ्यायची. हो हो चालेल 2.07. ओके मार्केट व्हॅल्यू ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर काढलेला आहे 30.625 × 0.55 समोर लिहित जा पटापट 1.68. आता मल्टिप्लिकेशन सांगा मला पटापट 1.68 × 0.86 किती होतं 1.45 Then fourth year 1.25 then 2.27 × 0.55 16.84 then last किती म्हटलं 16.84 16.84 22.25 असा प्रॉब्लेम मला तर सॉल्व करता येईल तुम्हाला प्लस बुक मधलं जे आन्सर आहे ते आहे 22.33 ते कशामुळे आलेलं आहे आता इथे 1.68 आहे त्याच्या पुढे आणखी डिजिट्स येतात तर आपण ते कॅल्क्युलेट करत नाही आपण फक्त स्टार्टिंगचे दोन डिजिट्स घेतो त्याच्यामुळे आपला हा पॉइंट मधला फरक पडतो पण त्याने तुमचा आन्सर चेंज होत नाही. आलं लक्षात? ठीक आहे समजलं. मग आपण ह्याच्यात कोणाला अजून काही डाऊट आहेत का? नाही सर. आमची एक्झाम कशी होणार आहे अजून काही सांगतात नाही सध्या तरी. अजून ह्यांनी शिक्षण मंत्र्यांनी ऑनलाईनच सांगितलेले आहेत ऑफलाईनचे कोणतेही अजूनही आलेले नाहीयेत. जर ऑनलाईन झालं तर ऑब्जेक्टिव्ह टाईप ने होईल आणि ऑफलाईन झालं तर अशी होईल तुमची. ओके 12वीच्या पूर्ण सांगितले ऑफलाईन एक्झाम 12वीच्या मुलांची ऑफलाईन होणार आहे कारण त्यांचं कॉलेज चालू केलेलं आहे. त्यांचं हे ऑफलाईन सुरू झालेलं आहे कॉलेज. आपलं कॉलेज चालू केलेलं नाही अजून. कसं ऑनलाईन लेक्चर ऑफलाईन एक्झाम